आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंज येथील सूद खरेदी फसवणूक प्रकरणातील संशयित प्रवीण कुंभार, उमेश खोसगे आणि नंदकुमार सूळ या तिघांची पोलीस कोठडी मुदत संपल्यानं आज त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता 3 दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पोलीस तपास कामावर आक्षेप घेत न्यायालयानं ताशेरे ओढल्याने तपासाबाबत सांशिकता निर्माण व्यक्त होत आहे. सचिन शेळके यांनी सूद दलाल उमेश खोसगे याच्या विरोधात सूद खरेदी फसवणूक प्रकरणी फिर्याद दिल्यावर अनेकांनी फसवणुकीबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी खोसगे याला अटक केली असता तपासात नंदकुमार सूळ, प्रवीण कुंभार यांचीही नावं निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करून या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामुळे न्यायालयाने तिघांनाही 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये 15 सुताची बाचकी जप्त केल्याचं पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितलं, परंतु त्या संदर्भातील कोणतीही कागदपत्र सादर न केल्याबद्दल आणि तपास कामात त्रुटी आढळल्यानं न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.